नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहत आहे न्यूज 18 लोकमत. लोकमत विशेष आमच्या खास बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. तर लोकमत विशेष आमच्या खास बुलेटिनमध्ये सुरुवातीला बातमी आहे विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनातून. मी पुन्हा येईन असं छातीठोकपणे सांगणारे देवेंद्र फडणवीस विरोधी पक्ष नेते म्हणून आले, त्यामुळे त्यांच्या विरोधकांनी त्यांच्या या वाक्यावरून चिमटे कोपरखळे आणि शालजोडीतून वार करत त्यांना टार्गेट केलं. पण त्यावर फडणवीस काय म्हणाले बघूयात आमचा हा स्पेशल रिपोर्ट. मी यापूर्वीच सांगितलं, मी पुन्हा येणार. मी या ठिकाणी सांगितलं, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. मंडळी, महाराष्ट्राच्या राजकारणातला हा डायलॉग पाठ नसेल असा माणूस सध्या शोधून सापडणार नाही. एवढं देवेंद्र फडणवीसांच्या या डायलॉगनं सगळ्यांवर गारूड घातलं. पण सत्तेचा आत्मविश्वास बाळगणारा भाजप सत्तेतून बाहेर पडतोय म्हटल्यावर मग विरोधकांनी या वक्तव्याची चांगलीच खिल्ली उडवायला सुरुवात केली. सोशल मीडियावर तर मीम्सचा अक्षरशः पाऊस पडला. अनेकांच्या क्रिएटिव्हिटीला अक्षरशः धुमारे फुटले. अनेकांनी त्याच्यावर गाणीही बनवली. पुन्हा सत्तेवर येईन असं छाती ठोकपणे सांगणाऱ्या फडणवीसांची विरोधी पक्षनेतेपदी आज निवड झाली. अशावेळी त्यांच्या विरोधकांना पुन्हा येईनची आठवण झाली नसती तरच नवल. सत्ताधाऱ्यांनी त्याचा आधार घेत मग फडणवीसांना चांगले चिमटे काढले. सैन्याला आत्मविश्वास वाटायला मी परत येईन हा जो भूमिका त्यांनी मांडली, मी त्याच्यावर टीका नाही करत. पण त्यांनी कुठं बसेन हे सांगितलेलं नव्हतं. यावेळेस महायुतीला सत्ता मिळून सुद्धा नियतीने असे काही चक्र फिरवले, मी पुन्हा येईन म्हणले. पण कुठल्या भूमिकेत येणार हे त्यांनी स्पष्ट केलं नाही. त्यामुळे मी पुन्हा येईन, पुन्हा येईन, पुन्हा येईन, तो शब्द सुद्धा तुम्ही खरा करून दाखवले. तुम्ही पुन्हा आलात त्याबद्दल सुद्धा आपलं अभिनंदन करायला लागतो. विरोधकांच्या चिमट्यांनी घायळ झालेल्या भाजपच्या नेत्यांनी ते पुन्हा यावेत यासाठी जाहीर प्रार्थनाच केली. देवेंद्रजींना शुभेच्छा देतो की फार काळ त्यांना इथे बसायचं नाही, पुन्हा त्यांना त्या ठिकाणी जायचं आहे, अशा शुभेच्छा देतो. माझ्या अंबाबाईला प्रार्थना करतो. फडणवीसांच्या डायलॉगची विरोधकांनी कितीही खिल्ली उडवली असली तरी त्यांनी त्यावर मौन बाळगलं. पण आज फडणवीसांनी अखेर ते मौन सोडलंय. भुजबळ साहेब, इतकं घाबरू नका. बरं, पुन्हा आलो तो तुमच्या सकट येतो. बस, पुन्हा एकदा, पुन्हा एकदा, पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेने मला पुन्हा आणलं. 105 निवडून दिल्यात अध्यक्ष महोदय. मी पुन्हा येईन म्हणालो होतो, मी टाइम टेबल सांगितला नव्हता, त्यामुळे वाट बघा. मेरा पाणी उतरता देख, मेरे किनारे पर घर मत बसा लेना. मेरा पाणी उतरता देख, मेरे किनारे पर घर मत बसा लेना. मैं समंदर हूं, लौट कर वापिस आऊंगा. महिनाभराच्या महानाट्यावर अखेर पडदा पडलाय असं वाटत असतानाच फडणवीसांनी आज पुन्हा एकदा मी पुन्हा येईन असं सांगत दिलेल्या गर्भित इशाऱ्यातून नव्यानं राजकीय धुराळा उडवून दिलाय हे नक्की. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई.